कसे आहात? आशा करते सुरक्षित असाल आणि घरात राहा, सुरक्षित राहा. आणि आज तुम्हाला सांगायचे आहे का, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आणि माणुसकी. आणि जसं मला पुष्कळ लोकांनी कमेंट केले, ताई तुम्ही नाव काय बदललं? माझं नाव एवढंच होतं, मी आणि जात. आणि फक्त या चॅनलचं असं झालं आहे की मी आणि माणुसकी. जसं मी म्हणजे मीपणा जो माणसामध्ये नसला पाहिजे, आणि जात म्हणजे माणुसकी. शेवटी ते शब्द तेच आहे, अर्थ तोच आहे. पण काही लोकांचे मला कमेंट आले की तुम्ही जातीवरच जात नाव ठेवलं, म्हणजे तुम्ही फक्त तुमच्याच जातीवरच हे करता, तर आणि त्याचा फायदा घेता. म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव चेंज नाही, म्हणजे चेंज तेच नाव आहे. नावात काही नावात काय असतं शेवटी, आहे की नाही नावात काय असतं? म्हणून मी त्याचं नाव जरा मी आणि माणुसकी. जसं माझं पहिले नाव होतं मी आणि जात म्हणजे मी, म्हणजे मीपणा जो प्रत्येकामध्ये कमी असला पाहिजे, नसला तरी फारच चांगला. आणि जात म्हणजे माणुसकी, शेवटी अर्थ तोच आहे. समजण्यावर डिपेंड असतो. खूप मॅच्युअर लोक आहे, समजदार लोक आहेत, पण काही काही लोक असे असतात ना, त्या गोष्टीचा जरा वेगळा अर्थ काढतात. आणि मला त्या लोकांना चान्स नाही द्यायचा, म्हणजे चांगले चांगले कमेंट करणेवाल्यांना ते वाईट कमेंट करतात, मला ते आवडत नाही. शेवटी ते माझे सबस्क्रायबर आहेत, आणि त्यांना कोणी काही बोललेलं मला आवडणार नाही. आणि वाईट कमेंट करणाऱ्यांचे मी सोडणार नाही. आता माझ्याजवळ त्यांची नावं लिस्ट राहते. आणि आता तसंही केवळ हे नाही राहत, वाईट कमेंट करणाऱ्याला यूट्यूबवालेच ब्लॉक करतात, आणि त्यांची आय डीसुद्धा नंतर ब्लॉक केल्या जाते. म्हणून मला काही एवढं घाबरण्यासारखं नाही आहे, आणि मी घाबरले नाही आहे. बस सांगायचं हेच होतं की अर्थ तोच आहे, जसं मी आणि माणुसकी, जे प्रत्येकामध्ये असणं खूप गरजेचं असतं. थोडी तरी असली ना तर फार चांगलं आहे. तर भेटूया आपण उद्याच्या पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. आणि मला तुमचा सपोर्ट असाच मिळत राहील याची पूर्ण मला आशा. आणि मला खूप चांगलं वाटलं, नाव चेंज झाल्यावरही मला सगळ्यांचा सपोर्ट तसाच मिळत आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, खूप खूप धन्यवाद, खूप खूप तुमचे आभार इतका सपोर्ट केल्याबद्दल. आणि मला अजून एक फॅमिली मिळाल्यासारखी झाली आहे. जसे माझ्या जे मला वाटायचं थोडं कमतरता आहे, म्हणून ती मला तुमच्या रूपात मिळाली आहे. हे बघून मला आणि माझ्या मुलाला पण खूप चांगलं बरं वाटलं. माझ्या आईंना, माझ्या बहिणीला पण खूप छान वाटलं. आणि खरंच खूप खूप पुन्हा सांगतो मी, खूप खूप धन्यवाद तुमची.